तर विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आज काय काय घडामोडी घडतात याकडे लक्ष असेलच. तुर्तास पुढची बातमी आहे. रत्नागिरीच्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेत्यांच्या ट्युटीवरून खडे बोल सुनावलेत. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे ट्विटरवरून एकमेकांवरती निशाणा साधतायत. काही दिवसांपूर्वी विधानभवनाच्या परिसरात आदित्य ठाकरे येत असताना नितेश राणेंनी म्याव म्याव असा आवाज सुद्धा काढला होता आणि त्यानंतर नवाब मलिकांनी कोंबड्याला मांजराचं डोकं लावलेला एक फोटो ट्विट केला होता आणि त्यावरून हा सगळा सामना सुरू झाला आणि यावरूनच अजित पवार यांनी दोघांनाही सुनावलं. आता मी टीव्ही मध्ये कधी कधी बघतो, कधी ट्विटरवर कोण कुठेतरी कोंबड्याला मांजर करतंय, कोण आणखीन कशाला काहीतरी करतंय, त्याच्यातनं काही माझे कोकणचे प्रश्न सुटतात, महाराष्ट्राचा विकास होणार आहे, त्याच्यातनं थोडा वेळ बघायला बरं वाटेल, हे कुणीच करू नये. आपण बोलत असताना विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्माचं सार्थक होईल. एकमेकाची उणीधुणी काढून, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून, एकमेकाच्या बद्दल कारण नसताना गैरसमज लोकांच्या मध्ये पसरून बाबांनो काहीही होणार नाही. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केलाय. 7 नोव्हेंबरला त्यांच्यावर झालेला हा हल्ला आटपाटी चौक पोलीस चौकीच्या दारातच झालाय आणि या हल्ल्यासंदर्भात बोलताना त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली. माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या दुसऱ्या बाजूनं 200 लोकांचा जमाव लाठ्याकाठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगड फेकायचे, मग माझ्या गाडीचा स्पीड कमी झाला की भरधाव वेगानं ट्रक अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडे हल्ला करवून घ्यायचा. असाच सुनियोजित हा कट आखला गेलेला होता असं पडळकर म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण करताना पाहायला मिळत आहे, हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणामध्ये घडवून आणला जातोय आणि ही घटना थांबवण्यापेक्षा काही जण चित्रीकरणामध्ये मग्न आहेत. या हल्ल्याच्या कटामध्ये जिल्ह्याचे SP दीक्षित कुमार गेडाम, ऍडिशनल SP मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे पूर्णपणे सामील आहेत असा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकरांनी केला. आपण पाहिला तो दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे. सदर हल्ला आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हा हल्ला किती सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाट्या काट्यांसहित उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडफेक करायची आणि मग गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलीस संरक्षणात घडवून आणला जातोय आणि सदर घटना थांबवण्यापेक्षा पोलीस चित्रीकरणामध्ये मग्न दिसत आहेत. या हल्ल्याच्या कटामध्ये जिल्ह्याचे SP दीक्षित कुमार गेडाम, ऍडिशनल SP मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरती काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ऐकूयात. कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीनं राखणं आमच्या पोलीस खात्याचं काम आहे. त्याच्याबद्दलची चौकशी आत्ता मी इथनं मुंबईलाच चाललेलो आहे. मुंबईला गेल्यानंतर मी आमच्या पांड्यांशी पण बोलीन आणि दिलीप वसे पाटलांशी पण बोलीन. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित त्यांना पुरवणं आणि कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीचे हल्ले होऊ न देणं ही आम्हा सरकारची जबाबदारी. पण वस्तुस्थिती काय, कारण तुम्ही एक बाजू सांगताय असं हे होणं अतिशय चुकीचंच आहे, पण सगळ्या बाजू मी माहिती घेतो आणि त्याच्या संदर्भातली योग्य कारवाई असेल ती आमच्याकडनं केली. विधान परिषदेचे सदस्य आहेत, एक जबाबदार अशा प्रकारचं पद, विधान परिषद सदस्याचं पद हे सुद्धा खूप महत्त्वाचं पद आहे.
त्यांना जर राज्याच्या पोलीस दलानं सुरक्षा दिली असेल तर ती त्यांनी घेतली पाहिजे. एक शेवटी असं आहे की नाकारणं हा पोलीस दलावर विश्वास अविश्वास दाखवणं योग्य नाही. पब्लिकचा रोष त्या ठिकाणी होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते ॲलिगेशन जयंतराव पाटील साहेब तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर करत असतील तर मला व्यक्तिगत असं वाटतं की हे चुकीचं आहे. याच्यामध्ये नक्कीच खोलात जावं लागेल आणि हे खोलात गेल्यानंतर मग आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी येतील. पण याचं एखादं राजकीय भांडवल जो होत असेल, झालेली घटना चुकीची आहे पण याचं राजकीय भांडवल जर एवढ्या दिवसानंतर या ठिकाणी पडळकर साहेब नाही तर बी जे पी करत असेल तर ते योग्य नाही.